ऑनलाइन शॉपिंग ची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईल वर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्स वर मोबाईल खरेदी केल्यास 2499 चा ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। आम्हाला आमदारांनी सांगण्यात आले की तुम्ही घरावरती पत्र्याची पानं घालण्याच्या ऐवजी कागद अंतरण त्याच्यामध्ये राहावा, असं अनिल भाऊंनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं। आम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन जाऊन थकलो, बरेच वेळा आम्ही गेलो पण आमची दखल न घेण्यात आली। स्मशानभूमी आम्हाला नाही आहे, आमचे मामा आमचे मयत झाले तर आम्हाला पुढे चालण्यासाठी जागा नाही आहे। 5-6 ठिकाणी त्यांना आम्हाला फिरवण्यात आलं। सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दलितांची उपेक्षा, मनाला हादरवून टाकणारी, काळीज पिळवटून टाकणारी ही दृश्य कुठल्या दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातल्या दुर्गम गावातील किंवा गडचिरोली मेळघाटातील मुळीच नाहीत। राज्याला एक मुख्यमंत्री आणि एका उपमुख्यमंत्री पदासह सर्वाधिक मंत्रीपदे देणाऱ्या, सर्वाधिक विकसित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील आहेत। विशेष म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री विश्वजीत कदम यांच्या सांगली जिल्ह्यातील ही दृश्य आहेत। विश्वजीत कदमांच्या मतदारसंघापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर ही स्थिती आहे। खानापूर मतदारसंघाचे शिवसेनेच्या दुसऱ्या टर्मचे आमदार अनिल बाबर यांच्या आणि विकासाचा डोंगर टिपणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांच्या मतदारसंघातील ढोराळे या गावातील ही विदारक दृश्य आहेत। असा मुद्दा आहे की आमची इथं दलित वस्ती आहे, आम्हाला वाट नाही। आम्हाला जर पेशंट जर इथनं दवाखान्यात न्यायचं असेल तर आम्हाला इथनं रोडवर उचलून न्यायला लागते खांद्यावरनं। आम्हाला अजिबात वाट बीट काय नाही, आम्हाला शौचालय नाही। आमची महिलाही जर शौचालयाला जर जायचं जर म्हणल्या, संडासला बाथरूमला जर जायचं म्हणल्या तर साईडनं समधी सीटी आहे। आम्ही जाणार कुठं, आमच्या महिला जाणार कुठं, दिवसा जाणार कुठं, रातच्या जाणार कुठं, ह्याला आम्हाला असं पाहिजे की बाहेर म्हणते ती की शौचालय स्वच्छता राखा, शौचालय करा, पण इथं काही सुविधा नाही। आणि धनदाकट पुढऱ्यांची लोकांची दारदेशात नावं आहेत आणि आमची नावं अजिबात नाही ती, गरिबांची आमची कुणाचीच नावं नाही ती। मग ही जातं आहे कुठं, आम्हाला काही लिहिता वाचता येत नाही। आम्ही जाणार कुठं, आम्ही रोज काम करणार, रोजगार करणार आणि घर आमचं चालवणार, आम्हाला काही सकट सुविधा नाहीत। आम्हाला वाट नाही, संडास बाथरूम नाही ती, घरकुल नाही ती, काय नाही, घरं पण आमची पडझडला आलेली आहे ती, काही सकट नाही आम्हाला इथं सुविधा। आणि कोणाला जर विचाराय, आम्ही ग्रामपंचायत जर गेलो विचारायला तरी आम्हाला ग्रामपंचायत बी आमची ग्रामपंचायत बी आमची दखल घेत नाही। आम्हाला काही सकट शौचालय आम्ही सुविधाच काय नाही, आम्हाला आम्हाला वाट नाही काय नाही। आम्ही जर याचं म्हटलं तर लगे भांडाय उठते ती, आम्ही जाणार कुठं, आम्हाला उपायच नाही दुसरा, म्हणून आम्ही आपलं हाय असं जगायला लागली। पण असं आमचं म्हणणं आहे असं की समजेने ऐकावं आणि आम्हाला आमच्यावर काहीतरी ही द्यावं, आम्हाला अनुदान ही काय असेल ते आमच्या शासनाप्रमाणे आम्हाला द्यावं। विजापूर गुहागर मार्गाच्या उत्तरेला असलेले ढोराळे या गावातील दलित समाज आजही उपेक्षित आयुष्य जगतो आहे। रस्ता नाही, पक्क घरं नाहीत, दिवाबत्तीची सोय नाही, शौचालयाची सोय नाही। गेल्या 70 वर्षात दलित वस्ती सुधार योजनेतील एकही काम इथे झालेले नाही। गळक्या घरात राहायचं कसं म्हणून येथील महिला आशाबाई साठे या आमदार अनिल बाबर यांच्याकडे गेल्या होत्या। यावर आमदार त्यांना काय म्हणाले, आमदार महोदयांची दलितांप्रती असलेली संवेदनशीलता तुम्हीच ऐका। आत्तापर्यंत आमच्या ह्या दलित वस्तीवरती सुधारणा झालेली नाही आहे। 30-40-35 वर्ष झाली आमच्या वस्तीवरती सुधारणा नाही। आम्हाला स्मशानभूमी नाही आहे, घरं पडझडीला आल्या, निसर्गाचा पाऊस आला की आमची मुलं बाळं पाण्यात राहतात, आम्ही असे रात्र जागतो आहे। आजूबाजूने क्षेत्र असल्याकारणामुळं आम्हाला कुठं शौचालयाची पण सोय नाही आहे, घरं आमची पडझडीला आलेली आहेत। आम्ही बरेच वेळा आम्ही भीक मागितली पण आम्हाला भीक काय वाढण्यात न आली। आम्हाला आमदारांनी सांगण्यात आले की तुम्ही घरावरती पत्र्याची पानं घालण्याच्याऐवजी कागद अंतरण त्याच्यामध्ये राहावा, असं अनिल भाऊंनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं। आम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन जाऊन थकलो, बरेच वेळा आम्ही गेलो
पण आमची दखल न घेण्यात आली. स्मशानभूमी आम्हाला नाही आहे. आमचे मामा आमचे मयत झाले तर आम्हाला प्रेत चालण्यासाठी जागा नाही आहे. 5-6 ठिकाणी त्यांना आम्हाला फिरवण्यात आलं. असे म्हणजे पाणी वेळच्या वेळेला आम्हाला मिळत नव्हतं. आम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन जाऊन आम्हाला परत पाणी देण्यात आलं. ते पण निसर्गाचा उन्हाळा पाऊस आला, उन्हाळा पडला की आम्हाला पाणी मिळत नाही. मग त्यामुळे आता आमच्या 15% निधीतून त्यांनी पाणी आम्हाला दिलं आहे. पण शिपाई आम्हाला आता पाणी सोडायला नाही आहे. विचारायला गेलं की शिपाई आम्हाला बडबडतो, काय बोलून देत नाही. ग्राम मीटिंगमध्ये गेलो तर आम्हाला सांगत नाहीत. ग्राम मीटिंग असले की आम्हाला सांगत नाहीत. आता सध्या आमचं सगळं म्हणजे परिस्थिती फार बिकट आहे. रस्ता नाही आम्हाला, गटर नाही, शौचालय नाही, घरं पडझडेला आल्या. असं निसर्गाचं पाणी आलं की मग आमची मुलं बाळे सगळ्याशी म्हणजे जागे राहतात. आजूबाजूनी सगळे क्षेत्र असल्या कारणामुळे आम्हाला शौचालय नाही. वरनं जे शासकीय जे अनुदान आहे ते आम्हालापर्यंत आमच्यापर्यंत पोचत नाही. 15% निधी आम्हाला देत नाही. 3-4 वर्ष आम्हाला दिली, परत आम्हाला निधीच दिला नाही. आमच्यावरती सगळं दुर्लक्षपणा चालू आहे. त्यात आम्ही बरेच ठिकाणी आम्ही गेलो. BDO साहेबांकडे गेलो, आमदारांसाहेबांकडे गेलो, पंचायतीमध्ये मुद्दे मांडले, ग्राम मीटिंगमध्ये गेलो, त्यावेळी आमचे मुद्दे मांडले, तर आमचं कोणी ऐकून नाही घेतलं. ढोराळे येथील दलित समूहाच्या या वेदनेची कणव ना इथल्या असंवेदनशील लोकप्रतिनिधींना आहे, ना गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला. या दलित वस्तीला रस्ता नाही, काय सुविधा आलेल्या देऊ शकत नाही. ती ग्रामसेवक, सरपंच, बॉडी हे काय आमचं म्हणणं ऐकू शकत नाहीत. किती जरी शासनाला जरी सांगितलं, ग्रामसेवकला मतलब BDO सांगितलं किंवा तहसील कार्यालयाला सांगितलं किंवा सांगलीला जरी गेलो समाज कल्याणाला सांगितलं, ती वर्ण जरी कागद जरी वर्ण आला तरी इथलं म्हणजे जादवाडी ग्रामसेवक पंचायतमधनं आम्हाला काय अनुदान पोचत नाही. आमच्या बाजूर काय पोचत नाही. 15% निधी तर आयात दिलीच नाही. दलित वस्तीला राहायला घर नाही. एखादं प्रीत जर झालं तर त्याला स्मशानभूमी नाही. जाळायच कुठं माणसानं? माणसानी जाळायला येतच नाही. जाळायला जर जाळायचं जर धन जर द्यायची जर झाली तर पहिल्यांदा परवानगी काढायला लागते. पोलीस स्टेशनला जायचं, परवानगी काढायची, नंतर मग धन द्यायचं. धन तर आम्हाला धन द्यायला तर आम्हाला स्मशानभूमी आहेच नाही. गावात एक स्मशानभूमी आहे. दलितची माणसं आहे ती म्हणल्या होती. मराठी माणसं काय म्हणतात, तुम्ही ह्या स्मशानभूमीमध्ये जाळायचंच नाही. नाही जाळ तर आम्ही जाळायच कुठं? ही शासनाला आम्ही सांगितलं तर शासन काय आमची दखल घेत नाही. या उपेक्षित नागरिकांचा मागील वनवास त्यांच्या मरणानंतर देखील सरत नाही, कारण दहन करण्यासाठी त्यांना हक्काची स्मशानभूमी नाही. गावात असलेल्या स्मशानभूमीमध्ये दलितांचे मृतदेह दहन करण्यास परवानगी नाही. जिवंतपणी अवहेलना आहेच, पण मेल्यानंतरही त्यातून सुटका नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जातीय मानसिकतेने या दलितांचा केलेला कोंड मारा कधी संपणार? विकासाचा आणि स्वातंत्र्याचा सूर्य या फाटक्या वस्तीत कधी उगवणार? गेल्या 70 वर्षात या दलितांना स्वातंत्र्याने नेमके काय दिले हा अस्वस्थ करणारा प्रश्न डोक्यात धुमाकूळ घालतो आहे. सामाजिक न्यायमंत्र्यांच्या बुडाखालीच ही अवस्था असेल तर राज्याला कसला सामाजिक न्याय देणार आहे? सामाजिक न्यायमंत्र्याच्या बुडाखालीच ही अवस्था असेल तर ते राज्याला कसला सामाजिक न्याय देणार आहेत, हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. खानापूर मतदारसंघातील या परिस्थितीची लाज इथल्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना कधी वाटणार की दलितांना उपेक्षित ठेवण्याचा परंपरागत पायंडा इथल्या दलितांनी बंड करेपर्यंत सुरू राहणार, हा खरा सवाल आहे.